नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रण रेसिपी चॅनलमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। वेनेला आईस्क्रीम याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली तर सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग मस्त असं आईस्क्रीमचा व्हिडिओ पाहूया। तर चला तर मी आज तुम्हाला वेनेला आईस्क्रीमचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर सुरुवातीला आपलं आईस्क्रीम पहा, किती सुंदर दिसते, टेस्टला एक नंबर आहे, अगदी सॉफ्ट आहे हे आईस्क्रीम। आपण मार्केटमधून जसं आईस्क्रीम आणतो अगदी तशीच टेस्ट आहे, त्याच्यापेक्षा भारी म्हटली तरी चालेल, कारण हे आईस्क्रीम आपण घरी बनवलेलं आहे। आणि हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ना अक्षरशः दुसरा पदार्थ कुठलाही खाऊ वाटणार नाही, कारण ह्याची चव आपल्या जिभेवर रेंगाळत राहावी अशी आपल्याला वाटणार आहे, एवढं टेस्टी हे आईस्क्रीम आहे। चला तर मग वेनेला आईस्क्रीमचा आपण व्हिडिओ लगेच सुरुवात करूया। चला तर आज मी तुम्हाला आईस्क्रीम कसे बनवायचे घरी ह्याचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे। तर आईस्क्रीमची सिरीज सुरू करत आहोत आपण, वेगवेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम मी तुम्हाला तुमच्यावर शेअर करणार आहे। तर सुरुवातीला आईस्क्रीमचं बेसिक कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत। तर बेसिक म्हणजे केकचा कसा बेस असतो तसं आईस्क्रीमचा बेस असतो, तर त्या बेसपासून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवत असतो। तर सुरुवातीला आपल्याला कॉर्नफ्लावर हे मार्केटमध्ये सहज भेटते, GMS पावडर आणि अल्जनॉलची पावडर हे तीन पावडर आपल्याला लागत असतात। तर सुरुवातीला हे कॉर्नफ्लावर जे आहे, तर हे जे चमचे आहेत हेही सहज मार्केटमध्ये भेटून जातात। तर सर्वात मोठा जो चमचा आहे तो 15 ml तो आपल्याला आईस्क्रीमची पावडरसाठी लागणार आहे। तर ह्या चमच्याचा वापर आपल्याला आता आईस्क्रीमच्या पावडर मोजण्यासाठी करायचा आहे। तर सर्वात मोठा जो स्पून आहे 15 ml तो आपल्याला आईस्क्रीमची पावडर जी मोजून घेण्यासाठी वापरायचा आहे। तर हे जे चमचे आहेत, चार प्रकारचे चमचे आहेत, हे सहज मार्केटमध्ये भेटतात। साधारण 20 रुपयाला हे चार चमचे भेटून जातात। तर हे चमचे तुम्हाला आणावं लागतील किंवा आपल्या घरचा चमचाही वापरू शकता तुम्ही। तर हा मोठा जो चमचा आहे, तर आपले घरचे जे चमचे आहेत पोहे खाण्याचे ते साधारण 2.5 चमचे हे अंदाज आहे त्या चमच्याचा। कॉर्नफ्लावर आपल्याला 1 चमचा लागणार आहे, GMS पावडर 1 चमचा लागणार आहे, अल्जिनॉलची पावडर 1/2 चमचा लागणार आहे। ह्या जे सर्व पावडर आहेत ते आईस्क्रीमचे आहेत, मार्केटमध्ये सहज भेटून जातात। आता साधारण ह्याच चमच्याने मी 7 चमचे साखर घेतलेली आहे। आपल्याला 1/2 लिटर दूध घ्यायचं आहे। साधारण दूध जेव्हा आलं घरी, म्हणजे दूधवालं रतिबाचं दूध आल्यानंतर ना मी हे दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे, तर दूध आपलं मी साईडला काढून घेतलेलं आहे। आपलं जे हे 1/2 लिटर जे दूध आहे त्याच्यातलं मी 1/2 वाटी दूध साईडला काढून घेते। हे दुधाचं पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम थोडी अगदी मीडियम ठेवायची आहे। आपल्याला सर्वप्रथम ह्या दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लावर टाकायचं आहे, GMS पावडर 1 चमचा आणि अल्जिनॉलची पावडर 1/2 चमचा टाकायची आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्या गाठी अजिबात राहायला नाही पाहिजे। आपण जे गॅसवरती जे दूध ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण 7 चमचे साखर टाकायचे आहे। सात चमचे साखर टाकल्यानंतर ना हे जे पावडर टाकलेली आहे, GMS अल्जिनॉलची कॉर्नफ्लावर हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गाठी अजिबात नाही व्हायला पाहिजे। आता हे जे मिश्रण आहे दुधाचं ते सतत असंच मिक्स करत राहायचं आहे। साधारण 6 ते 7 मिनटं हे मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे छान घट्ट होईपर्यंत। गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे। आपल्याला आपल्या आईस्क्रीमसाठी अगदी घट्ट दूध घ्यायचं आहे, फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आहे। मी हे आपलं रतिबाचं दूध, घरगुती दूध आहे माझं, म्हशीचं दूध आहे हे, आणि दूध मी साईसकट दूध घेतलं आहे आपलं। आणि हे सतत असंच मिश्रण मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे खाली ओतू गेलं नाही पाहिजे, काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आहे। साधारण 6 ते 7 मिनटं झालेले आहेत, दूध आपलं छान घट्ट झालेलं आहे हे पहा। थंड झाल्यानंतर हे आणखी घट्ट होतं। गॅसची फ्लेम मी बंद करते, हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे फॅनखाली ठेवून। आता आईस्क्रीमचं जे बेसिक आहे ते थंड झालेलं आहे। एक डब्बा घेतलेला आहे मी झाकण्याचा, पॅक डब्बा घ्यायचा आहे, स्टीलचा घ्या किंवा प्लास्टिकचा घेतला तरी चालेल, फक्त त्याचं झाकण जे आहे ते घट्ट असावं।
हे डब्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे आईस्क्रीमचं जे बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे आईस्क्रीमचं जे बेसिक आहे ते डब्यामध्ये काढून झाकण लावायचं आहे आणि हे आपल्याला फ्रीजरमध्ये साधारण 4 ते 5 तास हाफ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर 4 ते 5 तास झालेले आहेत. फ्रीजमधून मी आईस्क्रीम बाजूला काढून घेतलेलं आहे. आईस्क्रीम आपलं हाफ सेट झालेलं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला 1 कप दुधाची साई लागणार आहे आणि साधारण 1 कप मिल्क पावडर लागणार आहे. आणि मी सुरुवातीला तुम्हाला व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम दाखवणार आहे, तर व्हॅनिला इसेन्स लागणार आहे. सर्वप्रथम मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीमचं जे बेसिक आहे ते काढून घ्यायचं आहे. 2 स्टेपनी जर बारीक केलं तरी चालेल, समजा जास्ती प्रमाणात जर आईस्क्रीम असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही, तर अर्धं अर्धं करून बारीक केलं तरी चालेल. 1/2 कप मी आत्ता साई टाकते, उरलेली 1/2 कप नंतरच्या जे आईस्क्रीम आपलं वाचलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून आपण मिक्सरमध्ये फेटून घेऊया. आपली मिल्क पावडर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये इसेन्स टाकायचं आहे व्हॅनिला फ्लेवरचं. साधारण 3 ते 4 थेंब इसेन्स टाकायचे आहेत. आपल्या मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपलं मिश्रण पल्स मोडवरती थांबत थांबत ह्या प्रोसेसने 3 वेळा छान फेटून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करून छान मिश्रण आपलं फेटून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून हे आपल्याला आणखी एकदा फिरवून घ्यायचं आहे. आपलं आईस्क्रीमचं जे बेसिक आहे ते मिक्सरमधून मी छान फेटून घेतलेलं आहे. 2 ते 3 वेळा मस्त असं फेटून घ्यायचं आहे. आपले जे पावडर आहे मिल्क पावडर, आपली दुधाची साई, ती सर्व व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. गाठी अजिबात राहिलं नाही पाहिजे. अगदी स्मूथ ह्याचं बॅटर झालेलं आहे आपलं. हे पहा डब्यामध्ये आपलं. आता आपण हे काढून घेऊया. आता ह्याच प्रोसेसने आपले जे उरलेलं जे मिश्रण आहे आईस्क्रीमचं बेसिक ते पण फेटून घ्यायचं आहे. आपली 1/2 कप साई राहिलेली, मिल्क पावडर आणि साधारण 2 थेंब व्हॅनिला इसेन्सचे, आणि हे पण छान मिक्सरमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आपलं पूर्ण आईस्क्रीम मिक्सरमधून मी फेटून घेतलेलं आहे. व्हॅनिला आईस्क्रीम पांढरंच असतं. आता हे जे आईस्क्रीम आहे हे आपल्याला फ्रीजमध्ये रात्रभर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे, किंवा जोपर्यंत आईस्क्रीम छान सेट होत नाही तोपर्यंत ठेवायचं आहे. आपला आईस्क्रीमचा डब्बा मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवला होता. आईस्क्रीम आपलं आता छान सेट झालेलं आहे. डब्बा मी फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेला आहे. मस्त असं आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. दिसते किती भारी पहा. तुम्हाला अगदी डीपमध्ये मी दाखवते. टेस्टला 1 नंबर आहे. सो सॉफ्ट आहे आईस्क्रीम हे, कारण आपण ही रेसिपी आईस्क्रीमची घरी बनवलेली आहे. तर मी आईस्क्रीम आता साईडला काढून घेणार आहे. त्याच्यासाठी मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत आईस्क्रीमच्या आणि चमचे पण घेतलेले आहेत. चमचे तुरता आपण बाजूला काढून ठेवूया. आईस्क्रीम आपण बाजूला आता वाटीमध्ये काढून घेऊया. आपल्या कपमध्ये आता आईस्क्रीम आपण काढून घेऊया. अगदी सॉफ्ट आपला आईस्क्रीम झालेला आहे. टेस्टला तर 1 नंबर आहे. तर मस्त असे व्हॅनिला आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. टेस्टला 1 नंबर आहे, कारण आपण हे घरी बनवलेलं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे. मस्त असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. अशाच छान छान रेसिपी घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.